नमस्कार मित्रांनो, तर आज आपण हा 3x3y क्यूब सॉल्व करणार आहोत। तर आपण या अगोदर आपल्या चॅनलवरती हा व्हिडिओ एक अपलोड केला होता, परंतु आपण केवळ तो व्हिडिओ जो आहे तर हा क्यूब सॉल्व केलेला होता। म्हणजे हा कसल्या पद्धतीने सॉल्व करायचा आणि तर कुठले म्हणजे त्याचे फॉर्म्युले वगैरे असतात तर हे आपण सांगितलं नव्हतं। तर आपण आज या व्हिडिओमध्ये हा क्यूब कुठल्या नियमाप्रमाणे सॉल्व करता येईल तर याविषयी आपण माहिती पाहणार आहोत। तर जास्त वेळ न घेता आपण डायरेक्टली सुरू करूया। सर्वप्रथम आपण ह्या क्यूबची थोडक्यात माहिती किंवा बेसिक जी इन्फॉर्मेशन असते तर ती पाहूया। तर हे जे आहे पहा, आता एकदा आपण ह्याचा क्यूबचं पाहूया। ह्या अशा पद्धतीने जर ठेवला तर ही वरची बाजू म्हणजे हा वरची लेअर, अप्पर लेअर यू म्हणू त्याला, अप्पर लेअर म्हणजे आपण यू ह्यानं दर्शवणार आहोत। ही जी आहे तर ही राईट आपल्या उजव्या बाजूची जी आहे, उजव्या दिशेची, तर त्याला राईट लेअर म्हणू असं। त्यानंतर ही डाव्या बाजूची त्याला लेफ्ट लेअर असं म्हणूया। समोर जी आहे ती फ्रंट लेअर, त्यानंतर ही बॅकची जी आहे ती मागील जी बाजू आहे ती बॅक लेअर असं म्हणू। ही डाऊन जी लेअर आहे म्हणजे खालची जी लेअर आहे त्याला खालची बाजू असं म्हणूया। तर अशा पद्धतीने ही बेसिक याची माहिती आहे। 6 सेंटर असतात, तर हे 6 सेंटर पहा। तर आपण 6 सेंटर जे आहेत तर ते सेंटर त्यांची जागा सोडत नसतो। हा जो आहे व्हाईट रंगाचा सेंटर आहे, त्यानंतर त्याच्या अपोजिट जो आहे तो येलो रंगाचा सेंटर आहे, आणि आपल्या उजव्या साईडला राईटचा जो आहे ऑरेंज रंगाचा सेंटर आहे, त्याच्या अपोजिट आहे रेड रंगाचा सेंटर, आणि त्यानंतर फ्रंटला आहे हा ब्ल्यू आणि बॅकला आहे हा ग्रीन। तर अशा पद्धतीनं 6 जे आहेत पृष्ठाला 6 सेंटर असतात। त्यानंतर ह्या क्यूबचे जे असतात तर ह्या ज्या 4 असतात ह्या ज्या कडा दिसत आहेत आपल्याला, तर ह्या कडा असतात तर त्या 2 रंगाच्या असतात, इकडल्या बाजूला एक आणि ह्या वरच्या बाजूला। अशा पद्धतीनं प्रत्येक ठिकाणी अशा ह्या कडा असतात, आणि हे जे असतात हे कॉर्नर असतात, 4 कॉर्नर असतात, 4 कडा असतात आणि 1 सेंटर असतो। तर चला मग आपण सुरुवात करूया या ठिकाणी। तर सुरुवातीला कुठलाही सेंटर समोर आपण वरच्या ठिकाणी घेणार आहोत। आपण हा व्हाईट रंगाचा सेंटर आपण निवडलेला आहे, तुम्ही कुठल्याही रंगाचा सेंटर निवडून त्या पद्धतीने आपण यूज करू शकता, आणि ह्या सूत्रांचा नियमांचा वापर करून आपण वापरू हे क्यूब सॉल्व करू शकता। तर आपण हा पांढऱ्या रंगाचा व्हाईट रंगाचा सेंटर जो आहे तो फ्रंटला म्हणजे वरती घेतलेला आहे। तर आता पहा या ठिकाणी सेंटर व्हाईट आहे, म्हणजे इथं व्हाईट आणि इथं ह्या सर्व ठिकाणी व्हाईट, म्हणजे तसं पाहता पूर्णच व्हाईट आपल्याला आणायचं आहे। पण सुरुवातीला आपल्याला नियम काय पाहायचा आहे की हे जे तर हे प्लस तयार करायचं आहे व्हाईटचं, तर त्यासाठी आपल्याला इथं व्हाईट रंगाचं आणि ह्याच्या एक्झॅक्ट आपण उजव्या बाजूला पाहूया हे ग्रीन रंगाचं, म्हणजे असा एज आपल्याला या ठिकाणी ठोकळा शोधायचा आहे की जो पांढऱ्या रंगाचा आणि हिरव्या रंगाचा असेल तो कुठं आहे ते पाहूया आपण। हा तर हा जो आहे तो आपल्याला फक्त इथं आणायचा आहे, म्हणजे ह्याच्या इथं ठेवायचा आहे। हा व्हाईट आहे आणि हा आहे ग्रीन, हा इथं आहे तो इथं आणायचा। हा फार सोपा आहे, हा कुठं जरी असला तरी त्याची दिशा बघा। आता आपल्याला इथं मिळाला आहे तो सरळ आपल्याला काय करायचा आहे इथं वरती नेऊन सोडायचा आहे। तर अशा पद्धतीनं हा कलर इथं मॅच झाला। त्यानंतर आपण दुसरा पाहूया एज, तर हा ऑलरेडी इथं लागलेला आहे, तर तो लागलेला जो नसेल तरीही सपोज आता हा आपण दुसरीकडे कुठेतरी नेऊन सोडूया, आणि आपण आता अशा वेळेस हा शोधून आपण लावण्याचा प्रयत्न करूया। आता बघा हा आपल्याला इथं ऑरेंज रंगाचा जो एज आहे तो खाली आहे इथं गेलेला आहे, तर काय करायचं त्याला फक्त त्याच्या खालच्या दिशेला आणून सोडायचं, असा असा खालच्या दिशेला आणल्यानंतर त्याला फक्त वरती घ्यायचं, आणि अशा पद्धतीनं हा हा जो आहे एज इथं सॉल्व होतो। त्यानंतर आपण हा एज पाहूया इथं व्हाईट आणि ब्ल्यू कलर, तर व्हाईट आणि ब्ल्यू तो आहे पाय इथे खाली आहे, तर त्याला काय करायचं फक्त इथं आणून सोडायचं ह्याच्या खाली। आता पहा इथं आणल्यानंतर काय होईल की ह्याला आपण बस या ठिकाणी आज जर आणला त्याची पोझिशन त्यांनी जागा व्यवस्थित घेतली, परंतु कलर मॅच झालेला नाही आहे, तर हा इकडल्या दिशेला पाहिजे हा इकडल्या, अशा वेळेस काय करायचं परत त्याला खाली घेऊन जाऊ आपण। डाऊन लेअर आहे तर ती डाऊन लेअर एक घर उजवीकडे घ्या किंवा डावीकडे वळवा, कुठल्याही दिशेला घेऊ शकता तुम्ही, तर त्याच्या खाली आणून सोडले तुम्ही बरोबर आहे, परंतु त्याला आपल्याला काय करावं लागेल इथे एक स्टेप काय वापरावं लागेल, एक तर डावीकडे घ्या किंवा उजवीकडे घ्या त्याला, समजा आपण या दिशेला वळवले त्याला, ज्या ठिकाणी वळवले ती लेअर आपल्याला एक वेळेस या ठिकाणी ह्याच्या साईडला आणून सोडायचं त्याला। निळ्या रंगाची जी लेअर आहे म्हणजे तर तिला आपण व्हाईटच्या ठिकाणी मॅच करून घेणार आहोत। तर अशा पद्धतीनं हा इथं मॅच झालेला आहे। लास्ट जो आहे तो आहे रेड आणि व्हाईट, रेड कुठं आहे तर इथंच पहा,
तर हा रेड इथं आहे, रेड आणि व्हाईटचा एज तो आहे इथं, त्याला आपल्याला या ठिकाणी आणायचं आहे. तर ह्याच्या खाली त्याच पद्धतीने बघा, त्याला इथं त्याच्या खाली आणून सोडलं. इथं आणल्यानंतर आपण जर विचार केला असेल तर सरळ तो मॅच होणार नाही, त्याची पोझिशन त्याची जागा फिक्स आहे परंतु त्यानं कलरनुसार पोझिशन घेतलेली नाही. मग परत आपण त्याला खाली नेऊया, खाली न्यायचं अशा पद्धतीनं. खाली नेल्यानंतर एक घर आपल्याला डाव्या दिशेला नेलेलं आहे, त्याला डाव्या दिशेला मग ती डावी लेअर आपण अशी मॅच करून घेतली आणि सरळ जी आहे त्या ठिकाणी आणून सोडलं. तर एकंदरीत हे या ठिकाणी आपण मॅच करून घेतलं. परंतु या ठिकाणी या सर्व ह्याच्यामध्ये काय झालं की इथला तो गेला आहे, व्हाईट जो आणि ग्रीन जो होता तो या ठिकाणी नाही आहे. तर मग आपल्याला त्याला काय करायचं आहे की बस हा इथंच असतो, तो सरळ आणून सोडायचा असा. तर एकंदरीत आपण अशा पद्धतीनं हा प्लस तयार केलेला आहे. आता आपल्याला पाहिजे की हे जे कॉर्नर आहे, तर हे कॉर्नर आपल्याला मॅच करून घ्यायचे. प्रत्येक कॉर्नर हा तीन कलर्सचा असतो. आता इथं पहा, इथं कुठला कॉर्नर बसणार आहे की हा इथं व्हाईट असला पाहिजे, इकडून पाहिलं तर रेड असला पाहिजे आणि इकडून जर पाहिलं तर ब्ल्यू असला पाहिजे. तर या ठिकाणी हा कॉर्नर जो आहे तो त्याची पोझिशन योग्य आहे, तो इथंच आहे. परंतु त्याच्या कलरनुसार तो त्या ठिकाणी सेट करायचा आपल्याला. हा जर इथं नसेल तर इकडे तिकडे कुठं असेल तर त्याला आपल्याला या जागेवर आणायची, आपल्याला बाकीचं तर पाहणारच आहोत. आपण हा जो आहे तो सध्याच्याला कसा बसवायचा तो पाहणार आहोत. तर बघा तो काय करायचा, फक्त तो खाली इथं आणून सोडायचा. इथला कॉर्नर जर लावायचा असेल आपल्याला तर तो त्याच्या खाली आणून सोडायचा. तर आपल्याला काय करायचं, त्याची जागा तिथली हटवायची. सध्याच्याला तो खाली इथं आणायचा आहे, पण इथं आणण्यासाठी असं केलं तर हा इथली पोझिशन आहे त्याची, तर तो त्यामुळं हा खालची लेअर जी आहे ती उजवीकडे थोडीशी फिरूया आपण. आणि त्याची जी जागा आहे, मूळ जागा जी आहे, हा एज तो जशास तसा. आता हा जो आहे तो आपल्याला त्याच्या खाली आणून सोडला. मग खाली आणल्यानंतर आपल्याला एक नियम आहे याला की हा कॉर्नर इथं सेट करण्यासाठी, तर ते सूत्र असं आहे, कॉर्नर जुळवण्यासाठी आपल्याला आर जो आहे, आर म्हणजे काय, राईट साईड, राईट जो जी लेअर आहे राईटची, तर ही राईटची लेअरला खाली घ्यायचं आहे. आणि ही डाऊन लेअर जो आहे ती आपल्याला डावीकडे वळवायची, हे बाणाची दिशा दाखवते. त्यानंतर राईट लेअर आहे पुन्हा वरी घ्यायची आणि डाऊन लेअर जी आहे ती उजवीकडे घ्यायची. तर हा नियम आपल्याला फॉलो करायचा आहे. कशासाठी, तर हे कॉर्नर आपल्याला जुळवण्यासाठी राईटला राईटला खाली घ्यायचं. त्यानंतर डाऊन लेअर जी आहे ती डाऊन लेअर इकडे म्हणजे डावीकडे वळवायची, पुन्हा राईट जी लेअर आहे तिला वरती घ्यायचं आणि डाऊन लेअर आहे ती उजवीकडे वळवायची आपल्याला अशा पद्धतीनं. हां, आता हा मॅच झाला आहे का, नाही झाला, पुन्हा परत हीच आपल्याला नियम फॉलो करायचा आहे. राईटला खाली, डाऊनला आपल्याला डावीकडे, राईटला वरती आणि डाऊनला त्याच्या जागेवरती म्हणजे मूळ स्थितीत आणून ठेवायचा उजवीकडे. आता तो खाली गेलेला आहे, पुन्हा परत राईटला खाली घ्यायचं, डाऊनला हाच नियम फॉलो करायचा, राईटला वरती घ्यायचं आणि डाऊनला जो आहे त्याच्या मूळ स्थितीत आणून सोडायचा. आता पहा अशा पद्धतीने हा इथं कलर्स मॅच झालेला आहे. पुढचा कॉर्नर जो आहे तो आपल्याला इथं ब्ल्यू, ऑरेंज आणि व्हाईट या ठिकाणी बसवायचा आहे. तर ब्ल्यू, ऑरेंज आणि व्हाईट कॉर्नर कुठं आहे ते पाहूया आपण. हा तर हा कॉर्नर इथं बसवायचा, त्यासाठी त्याच्या जागेच्या खाली आपण आणून सोडायचा. आणून सोडल्यानंतर आपल्याला बस हाच नियम फॉलो करायचा आहे. राईट जो आहे तो राईटला खाली, डाऊनला डावीकडे, राईटला वरती, डाऊनला उजवीकडे. तर अशा पद्धतीने पहिल्याच राऊंडमध्ये इथं त्यानं जागा घेतलेली आहे. त्या ठिकाणी आपण आता तिसरा कॉर्नर पाहणार आहोत, ऑरेंज व्हाईट आणि ग्रीन. तर हा ऑरेंज व्हाईट ग्रीन कॉर्नर कुठं आहे तो पाहूया आपण. हा तो कॉर्नर इथं पाहिजे, तो इथं जाऊन बसलेला आहे. त्याला काय करू आपण, खाली घेऊया. त्यासाठी आपल्याला हा ह्याला खाली घ्यायचं आहे आणि ही जागा बदलली नाही पाहिजे म्हणून आपल्याला ह्याला बाजूला काढून घेऊया आणि हे मूळ स्थितीत त्याच्या जागेवर आणून सोडायचं. आता हा जो आहे तो इथं त्याच्या इथं बसवायचा, त्याच्या खाली येऊन आपण आणून सोडलाय. आता आपल्याला हा फॉर्म्युला या ठिकाणी वापरायचा आहे. तर अशा पद्धतीने त्यांनी त्याची पोझिशन घेतलेली आहे. शेवटचा कॉर्नर जो आहे तो आपल्याला इथला, तर तो हिरव्या रंगाचा आहे, लाल रंगाचा आणि पांढऱ्या रंगाचा आहे. तो खाली त्याच्या बरोबर जागेच्या खाली आपण आणून, नसला तरी कुठं इकडं तिकडं असेल तर त्याला आपल्याला असं जागेवरती आणून सोडायचं आहे. राईटला खाली घ्यायचं, डाऊनला डावीकडे, राईटला वरती, डाऊनला उजवीकडे, परत राईटला. आता परत म्हणजे मॅच झालं नाही म्हणून परत एक वेळा सांगते, राईट डाऊन, राईट डाऊन, नाही झाला मॅच, राईट डाऊन, राईट डाऊन,
परत मॅच नाही झालं, एक वाईज घ्या, राईट डाऊन राईट डाऊन राईटला डाऊनला राईटला डाऊनला. तर काही वेळेस आपल्याला एका ह्याच्यामध्ये होईल, काही वेळेस आपल्याला हा फॉर्म्युला दोन तीन वेळेस वापरावा लागेल, तेव्हाच आपण या पद्धतीनं अप्परचा जो पृष्ठ आहे तो क्लिअर करू शकतो. तर एकंदरीत आपण हा जो अप्परचा जो व्हाईट कलर निवडला होता तो सॉल्व केलेला आहे, त्याला आपल्याला एकदम असं उलटं करायचं आहे. तर हे जे मधल्या लेअरचे फक्त आता काय करावं लागतात, हे दोन जे आहे एजेस एज जे आहे, तर हे एज आपल्याला क्लिअर करायचे. इथं पहा, रेड निवडलं आहे आपण फ्रंटला, तर इथं रेड आला पाहिजे आणि इकडल्या दिशेला कुठला हा ग्रीन आला पाहिजे. हे सेंटर पास आता ग्रीन आणि रेड कुठं आहे ते पाहूया. तर हा रेड आणि ग्रीन इथं वरतीच आहे, तो कुठं जरी इकडल्या दिशेला कुठं जरी असला तो असा, तर त्याला काय करायचं, शोधायचं आणि फ्रंटला आणून ठेवायचं. बघा आता तो इथं नेलेला आहे आपण, तर त्याला आपण फक्त रेडच्या ठिकाणी इथं असा आणायचा आहे. तो आणल्यानंतर हा इथं बसवण्यासाठी आपल्याला हे, तर आता बघा राईट आणि लेफ्ट अशा इथं दोन प्रकारचं सूत्र आहे, नियम आहे. तर राईटला आणि लेफ्टला कुठला कधी वापरायचं ते पहा. राईट म्हणजे काय की हा जो एज आहे तो आपल्याला इथं बसवायचा आहे, म्हणजे आपल्या राईट साईडला बसवायचा आहे. हा जर इकडं बसवायचा असेल तर लेफ्ट साईडला बसवायचा, तर आपल्याला हा सध्याच्याला राईटला बसवायचा, म्हणून हा राईट आपल्याला फॉलो करायचा आहे नियम. अप्परला डावीकडे हे राईटला वरती घ्यायचं, त्यानंतर उजवीकडे इकडं बाण दाखवला म्हणजे उजवीकडे, अप्परला उजवीकडे घ्यायचं, राईटला पुन्हा खाली घ्यायचं, त्यानंतर उजवीकडे अप्परला घ्यायचं. हा जो आहे अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळ्याच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने, एफ म्हणजे फ्रंटचा घ्यायचा आहे, आणि हा पुन्हा परत अप्परला आपल्याला डावीकडे घ्यायचा आहे, आणि हा घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने म्हणजेच क्लॉकवाईज हा फ्रंट फिरवायचा आहे. आता अप्पर जो आहे, तर अप्पर म्हणजे हा वरचा पृष्ठ जो आहे, वरचा पृष्ठ आपल्याला डावीकडे घ्यायचा आहे नियमाप्रमाणे. हा अप्परचा पृष्ठ डावीकडे, राईट लेअर आहे ती वरती घ्यायची, त्यानंतर अप्पर लेअरला आपल्याला परत उजवीकडे वळवायला सांगितलं आहे त्यांनी. उजवीकडे वळवल्यानंतर राईटची जी लेअर आहे त्याला खाली बांध दाखवलेला खाली घ्यायची, त्यानंतर अप्पर लेअरला पुन्हा परत आपल्याला त्यांनी उजवीकडे सांगितलेलं आहे. फ्रंटला जो आहे तो अँटी क्लॉकवाईज फिरवा म्हणतात, तो फ्रंटचा असा अँटी क्लॉकवाईज फिरवला. अप्पर जो आहे तो अप्पर आपल्याला त्यांनी डावीकडे घ्यायला सांगितलेला, डावीकडे घेतल्यानंतर फ्रंट जो आहे तर फ्रंट आपल्याला क्लॉकवाईज फिरवायला एकदा सांगितले. तर अशा पद्धतीनं हा जो होता इथं होता, इथला तो इथं येऊन बसला, आणि आपला खालचा जो पृष्ठ आहे तो सुद्धा मिसमॅच झालेला नाही. तर आपण पुढचा एज घेऊया आता. तर हा डावीकडचा आपला, आता डावीकडं कुठला आहे, हा त्याच्या पोझिशनमध्येच आहे ऑलरेडी, इथं आहे तो आता. तर खरं पाहता इथं आपल्याला त्याला फिरवता येणार नाही, तर हा आपल्याला नियम वापरूनच ह्याला सेट करायचा आहे. तर सेट करण्यासाठी तो फर्स्ट आपल्याला याचे इथून काढून टाकायचं आहे. तर हा काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, लेफ्ट लेअरचा वापर करायचा आहे. तर लेफ्टचा डावीचा नियम जो आहे तो पाहणार आहोत लेफ्टचा. तर लेफ्टचा नियम काय सांगतो तेच आहे, फक्त त्याच्या अपोजिट आहे. तर लेफ्टचा नियम बघा, इथं काय राईट अप्परला डावीकडे, तर इथं अप्परला उजवीकडे आहे, तर इथं राईटला वरती येते, इथं लेफ्टला वरती आहे म्हणजे लेफ्ट लेअरला. अप्परला इकडं काय सांगितलेलं आहे त्यांनी, उजवीकडे फिरवा, इथं डावीकडे फिरवायला सांगितलेलं, म्हणजे ह्याच्या अपोजिटच नियम आहे. हा काढून टाकण्यासाठी अप्पर जो आहे, अप्परला आपल्याला उजवीकडे ओके, आणि लेफ्टला लेफ्टला आपल्याला वरती घ्यायचा आहे, लेफ्टला वरती घेतला, त्यानंतर अप्परला आपल्याला डावीकडे घ्यायचं आहे, त्यानंतर लेफ्टला पुन्हा खाली घ्यायचे, त्यानंतर अप्परला आपल्याला परत डावीकडे घ्यायचं सांगितले त्यांनी, आणि फ्रंटला आपल्याला काय करायचं सांगितलं त्यांनी की क्लॉकवाईज फिरवायचं सांगितले. क्लॉकवाईज असा क्लॉकवाईज फिरवला, क्लॉकवाईज फिरवल्यानंतर आपल्याला अप्पर जो आहे तो अप्पर उजवीकडे घ्यायचं सांगितलेलं, परत उजवीकडे घेतला असा, त्यानंतर फ्रंट जो आहे तो अँटी क्लॉकवाईज फिरवायचं सांगितलं. आता अँटी क्लॉकवाईज फिरवला, अशा पद्धतीनं फिरवला. तर यामध्ये काय झालं की इथं जो एज होता, तर तो एज आपण बॅक साईडला गेलेला आहे, त्याची जागा बदलली. आता त्याला आपल्याला कुठं सेट करायचं, इथं सेट करायचं, मग तो फ्रंट इथं आणून घ्यायचा. आता अशा पद्धतीनं तो इथं आणून घेतला आपण, इथं आणल्यानंतर आपल्याला आता तो कुठं सेट करायचा आहे, आपल्या डाव्या दिशेला सेट करायचा, म्हणजे इथे सेट करायचा आहे, त्याला हा नियम वापरायचा आहे. तर वापरूया आपण कसा आहे तो. हां,
अपर जो आहे म्हणजे अपरचा जी लेयर आहे तिला उजवीकडे घ्या म्हणताय, उजवीकडे। त्यानंतर लेफ्ट लेयर आहे त्याला वरती घ्या म्हणताय। त्यानंतर अपरची लेयर जी आहे ती इकडं डावीकडे घ्या म्हणताय। त्यानंतर लेफ्टची लेयरला खाली घ्यायला सांगताय, ओके। त्यानंतर अप्पर लेयर जी आहे ती पुन्हा परत डावीकडे घ्यायला सांगितलेली आहे। आणि त्यानंतर फ्रंट जे आहे ते फ्रंटला आपल्याला घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरवायचे एक वेळ एकच वेळेस, ठीक आहे। त्यानंतर आपल्याला अप्पर लेयरला इकडं उजवीकडे फिरवायला सांगितले आणि फ्रंट जो आहे तो अँटी क्लॉक वाईज फिरवला। तर अशा पद्धतीनं हा जो आपला एज आहे तो इथं एकदम मॅच झालेला आहे। तर दोन एज आपण क्लिअर केलेले आहेत। आता राहिले हे दोन एज, दोन एजला पाहण्यासाठी आपण इथं घेऊया। तर इथं पहा, हे फ्रंटला घेऊया। ऑरेंज आणि ग्रीन हा एज आहे तो कुठं आहे ते शोधूया आपण। ऑरेंज ग्रीन या ठिकाणी आहे तो, तर त्याला काय करायचं, सर्व सरळ आपल्याला इथे आणून घ्यायचं समोर। ते आणल्यानंतर आपल्याला त्याला कुठं ठेवायचं आहे, इथे ठेवायचं आहे। उजवीकडचाच नियम फॉलो करायचा आहे। तर हा नियम जो मग अशी आपण फॉलो केला होता तो पाहूया। अशा पद्धतीनं इथला जो एज होता तो इथं येऊन बसलेला फिट बसलेला आहे। आता राहिला शेवटचा एक एज, तो एज आहे इथं ऑरेंज आणि ब्ल्यू। तो ऑरेंज आणि ब्ल्यू इकडं आहे त्याच्या पाठीमागं, त्याला आपण सर्व इथं आणून सोडायचं। तर आपल्याला या ठिकाणी हा इथं उजव्या बाजूला बसवायचा, म्हणून हा राईटचा नियम आपल्याला फॉलो करायचा आहे। तर राईटचा नियम काय सांगतो, अपरला आपल्याला ते डावीकडे घेतला, डावीकडे घेतल्यानंतर राईटला वरती घ्यायचं आहे। राईटला वरती अशा पद्धतीने घेतला, अप्परला पुन्हा परत उजवीकडे घ्या। त्यानंतर आपल्याला राईटला खाली घ्यायचं आहे। राईटला खाली घेतल्यानंतर अप्परला जो आहे तो आपल्याला परत उजवीकडे घ्यायचा आहे। आणि जो फ्रंट आहे तो फ्रंटला आपल्याला काय करायचं आहे, अँटी क्लॉकवाईज फिरवायचं। अँटी क्लॉकवाईज फिरवल्यानंतर आपल्याला अप्परला जो आहे तो अप्परला आपल्याला डावीकडे फिरवायचे आणि फ्रंटला आपल्याला क्लॉकवाईज फिरवायचे। तर अशा पद्धतीनं हा इथं या ठिकाणी एज येऊन जातो, ठीक आहे। अशा पद्धतीनं हे मधली लेअर क्लिअर होत असते। हे आता आपण पाहणार आहोत, जो एक जी उरलेली आहे ती लेअर कम्प्लीट करायची। पहिला नियम आहे इथं डॉट आला पाहिजे, तर डॉट तर ऑलरेडी असतोच। त्यानंतर दुसरा नियम आहे की तो आपल्याला हा उलटा यल आणायचा आहे, तर उलटा यल नाही आहे इथं। उलट्या यलच्या ऐवजी जर अशी रेष असेल तर उत्तमच। तर ऑलरेडी आपल्याला अशी रेष मिळालेली आहे, आपला पुढचा जो म्हणजे स्टेप राहणार आहे ती प्लस आणायची, म्हणजे इथं आणि इथं आपल्याला पिवळ्या रंगाचे हे म्हणजे एज आहेत ते एज आणायचे। तर हे जर अशी रेष नसेल तर आपल्याला पहिल्यांदा यल आणावं लागतो। आता ते आपल्याला एकाच नियमाप्रमाणे एकच जे स्टेप आहे ती फॉलो करायची, त्यानुसारच हे सर्व या तिन्ही चारी गोष्टी मिळत असतात आपल्याला। एकापाठोपाठ एक मिळते, डॉट नसेल म्हणजे डॉट असेल आणि हे बाकी इथं पिवळं कुठलाच रंग नसेल, बाकी सर्व बाजूला असेल, तर आपल्याला हा उलटा यल मिळतो। तर आपल्याला तो कसा मिळवायचा, त्याच्यासाठी आपल्याला हे 5-6 वेळेस आपल्याला हा क्यूब म्हणजे त्याची लेअर आपल्याला फिरवायची आहे। तर पहिला म्हणजे सुरुवातीला फ्रंट, आपण कुठल्या दिशेला कसा धरणार आहे, हा आपल्याला डॉट मिळाला, तर डॉट मिळाल्यानंतर कुठल्याही दिशेला धरू शकतो तुम्ही। उलटा येल मिळाल्यानंतर असा मिळवल्यानंतर ही साईड फ्रंट धरायची, किंवा अशी ही साईड फ्रंट पुढं धरली तुम्ही तर येल असा मिळवावं लागेल। आणि त्यानंतर ही जी रेष आहे, रेष उभी नको आहे, तर आपल्याला ही आडवी धरण्यासाठी हा फ्रंटला घ्या किंवा हा फ्रंटला घ्या, कुठलाही धरा तुम्ही। आपण समजा हा फ्रंटला घेऊया, आडवी रेष मिळाली, आडवी रेष मिळाल्यानंतर आपल्याला मिळवायचा आहे प्लस। प्लस मिळवण्यासाठी हा हे नियम फॉलो करायचा आहे। तर फ्रंटला ते सांगतात की काय करायचं आहे, त्या एक वेळेस आपल्याला क्लॉकवाईज फिरवायचं घड्याळाच्या काट्याच्या दिशेने। दुसऱ्यांदा आपल्याला राईटला वरती घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला जो अप्परचा आहे तो अप्परचा पृष्ठ आपल्याला डावीकडे वळवायचा आहे, राईटला खाली घ्यायचं आहे। राईटला खाली घेतल्यानंतर आपल्याला पाचव्यांदा आपल्याला काय करायचं आहे की अप्पर जो आहे तो उजवीकडे घ्यायचा आहे। आणि सहाव्यांदा आपल्याला फ्रंट अँटी क्लॉकवाईज असा फिरवायचा आहे। तर हा नियम वापरल्यानंतर आपल्याला हा प्लस मिळत असतो। तर अशा पद्धतीने हा प्लस मिळाला। तर सुरुवातीला असा यल किंवा डॉट असेल तुम्हाला, तर
या ही स्टेप फॉलो केल्यानंतर तुम्हाला हा उलटा येईल मिळेल, एवढंच मिळेल, त्यानंतर हा मिळेल, त्यानंतर हा मिळेल, परत परत ही फॉलो करावं लागणार। हा नियम जो आहे तो पाहून घ्या एकदा। तर आता मित्रांनो आपण प्लस मिळवलेला आहे, प्लस मिळवल्यानंतर आपल्याला आता विचार करायचा आहे की हे जे एजेस जे आहेत तर हे चार एज बरोबर त्याच्या पोझिशनमध्ये बसलेले आहेत का। तर इथं आपल्याला ब्लू येलो हे दिसतो आहे, परंतु हा त्याच्या जागेवरती बसलेला नाही आहे, तर हा पण इथं पाहिजे, तर तो इथं आलेला आहे, हा इथं बसलेला आहे। पण अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे की तिसरा नियम ह्या ठिकाणी फॉलो करायचा। तो तिसरा नियम असा आहे बघा की टू टाईम आपल्याला राईट लेअर जी आहे तर ती वरती घ्यायची आहे, त्यानंतर अप्पर लेअरला उजवीकडे घ्यायचं आहे, त्यानंतर फ्रंट लेअरला आपल्याला क्लॉकवाईज फिरवायचं आहे, बॅक लेअर, आता इथं बॅक लेअर पण आलेलं आहे, बॅक लेअरला आपल्याला पण क्लॉकवाईज फिरवायचं आहे, आणि टू टाईम आपल्याला या ठिकाणी राईट लेअर जी आहे ती वरती घ्यायची आहे, दोन वेळा फिरवायची वरती, फ्रंट लेअर आपल्याला पुन्हा अँटी क्लॉकवाईज फिरवायची आहे, बॅक लेअर पुन्हा परत आपल्याला अँटी क्लॉकवाईज फिरवायची आहे, आणि आठ नंबरला आपल्याला अप्पर लेअर जी आहे ती उजवीकडे फिरवायची आहे, आणि शेवटी आपल्याला राईट जो आहे ती राईट लेअर आपल्याला टू टाईम खाली घ्यायची आहे, तेव्हा आपला हा क्लिअर होऊन जातो। आता हा नियम वापरण्यासाठी आपल्याला या ठिकाणीची पोझिशन फार महत्त्वाची आहे, पोझिशन नीट लक्षात घ्या। सपोज आपण हा फ्रंटला घेतो आहे समोरच्या दिशेला, तर आपल्या डाव्या दिशेला कुठला जो आहे तो डॉट पहा, हा हा जो आहे तो जो आहे त्याची ती पोझिशन तो जागा बदलत नाही, तो मात्र स्थिर राहतो। जो हा एज आहे तुम्ही जर डाव्या दिशेचा कुठला आहे जरा हा धरला तर हा त्याच्या जागेवरच राहणार। हा आपण हे तीनच एज जे आहे ते त्यांची जागा बदलणार, त्यांची जागा कशी बदलणार, हा जो आहे तो हा रेड रंगाचा आहे तो इथं जाईल, आणि हा जो आहे तो भगव्या कलरचा तो बॅकला पाठीमागे जाईल, आणि पाठीमागचा समोर येईल, आणि हा जो आहे तो जागेवरच राहील। त्यासाठी अशा पद्धतीने आपल्याला ह्याला फिरवून घ्यायचं आहे की जेणेकरून आपल्याला त्याची म्हणजे जागा फिक्स झाली पाहिजे। आता हा रेड जर आपण रेडच्या जागेवर जर घेतलं तर हा जो आहे इथं जाईल, तो फिक्स त्याच्या जागेवर बसेल, आणि हा जर इथं जाईल हिरव्या म्हणजे निळ्या जागेवर, आणि हिरवा जो आहे तो त्याच्या जागेवर इथं येईल, बॅकचा फ्रंटला येईल, फ्रंटचा राईटला जाईल, राईटचा इथं बॅकला जाईल, आणि बॅकचा फ्रंट, अशा पद्धतीने तो फिरत असतो। आता हे एकदम पोझिशन त्यांची व्यवस्थित घेतलेली आहे, तर हा आपल्याला फॉलो करायचा आहे। काय सांगतो की टू टाईम राईटला वरती घ्या म्हणतंय, एक आणि दोन टू टाईम वरती घेतलं, त्यानंतर अप्पर लेअरला आपल्याला उजवीकडे वळवायचं आहे, घेतला वळवला, त्यानंतर फ्रंटचा जो आहे म्हणजे पुढचा जो आहे तो घड्याळाच्या काट्याच्या आपल्याला दिशेने म्हणजे क्लॉकवाईज फिरवायचं आहे एकच वेळेस, त्यानंतर बॅकला पण आपल्याला घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरवायचं, बॅकला फिरवलं, त्यानंतर आपल्याला राईटला टू टाईम वरती घ्यायचं, दोन वेळा वरती घ्यायला सांगितलं, बाणवरती दाखवलं त्याने राईटचा वरती, एक आणि हा दोन वेळा, आपला फ्रंटचा जो आहे तो अँटी क्लॉकवाईज फिरवा म्हणून अशा पद्धतीने फिरवलं, बॅकला पण अँटी क्लॉकवाईज फिरवायचं पुढची स्टेप आहे, आणि आता अप्परचा जो आहे तो अप्परचा आपल्याला काय सांगितलं त्यांनी की उजवीकडे फिरवा, आणि पुन्हा टू टाईम आपल्याला राईटला खाली घ्यायचे, वन टाईम आणि हे टू टाईम। तर अशा पद्धतीनं पहा त्याची जागा त्यांनी घेतलेली आहे का, ग्रीन आला बरोबर आला, हे पण वरचा प्लस गेलेलं नाही, ग्रीन आला, त्यानंतर इथं आलेला जो आहे तो त्याचा ऑरेंज कलर व्यवस्थित मॅच झालेला, इथं ब्ल्यू आणि हा रेड, अशा पद्धतीनं हा प्लस तयार करता येतो। आता आपण पाहणार आहोत हे जे कॉर्नर आहे तर हे कॉर्नर क्लिअर करण्यासाठी कुठला फॉर्म्युला आहे, तर याच्याच बाजूला आपण इथं लिहून घेतलेला आहे तो नियम हा आहे, तर हा आठ वेळा आपल्याला हा क्यूब फिरवायचा आहे तेव्हा हे कॉर्नर आपले सेट होत असतात, जसं आपण एज सेट केला तशाच पद्धतीनं। आता पहा कॉर्नर सेट करण्यासाठी आपल्याला कॉर्नरची जागा पाहावं लागेल, कॉर्नर आता इथं पहा, इथं कॉर्नरला तीन कलर असतात आपल्याला माहिती आहे, तर या ठिकाणचा हा कॉर्नर पहा, वरचा कलर आहे पिवळ्या रंगाचा कलर आहे, इथं हिरव्या रंगाचा कलर आहे, परंतु हा जो आहे तो भगव्या रंगाचा कलर नसून हा रेड म्हणजे लाल रंगाचा लाल रंग आहे या ठिकाणी, तर ह्याची जागा इथं नाही, बरं पुढचा आहे का ह्याची पण जागा इथं आहे का, हा इथं हिरव्या रंगाचा आहे तर इथं निळा पाहिजे, इथं आहे भगव्या रंगाचा कलर भगवा रंग आहे आणि इथं आहे पिवळा, तर या ठिकाणी हा पण ह्याची जागा इथं नाही आहे, तर ह्याची जागा इथं आहे का पाहूया, याची जागा मात्र इथं फिक्स आहे, कारण हा लाल रंग रेड रंग इथं पाहिजे आहे निळ्या रंगाचा आणि हा पिवळा रंग वरती आहे, तर ह्यानं याची जागा मात्र फिक्स ठेवलेली आहे, आणि
याची पण जागा या ठिकाणी नाही आहे, हे तिन्ही पण जागा त्यांची बदलणार आहे। आता हा फॉर्म्युला जर आपण वापरला तर हा फॉर्म्युला जो आता बघा, हा फॉर्म्युला वापरण्यासाठी एखादा जरी म्हणजे जो कॉर्नर आहे तो फिक्स जागेवर असेल तर तो आपल्या त्याची जी आहे तो उजवीकडे ठेवायचा आणि त्याची दिशा फ्रंटला घ्यायची अशी ह्या ठिकाणी आला पाहिजे तो, अशा पद्धतीनं सेट करायचा, कारण तो आता ह्या नियमाप्रमाणे जागेवरून हलत नाही। मग अशा आपण हा नियम जो वापरला कशासाठी, एज क्लिअर करण्यासाठी, तर इकडल्या आपल्या डाव्या दिशेला जो एज होता तो जागेवरून हलला नाही, तसं यांची जागा बदलली। तसं असं जर फ्रंटला धरलं तुम्ही आणि हा राईट लेफ्टच्या ठिकाणी जर हा धरला इथं कॉर्नरला घेतला तर हा कॉर्नर जागेवरून हलणार नाही या नियमाप्रमाणे। तर हलतील कोणते, हे तीन कॉर्नर हलतील, ते तीन कॉर्नर पण कसे, हा कॉर्नर इथं जाईल, हा कॉर्नर इथं जाईल आणि हा कॉर्नर इथं येईल, तुम्ही किती वेळेस जरी हा फॉर्म्युला वापरला तेव्हा। तर बघा हा नियम काय सांगतो, राईटला वरती घ्या म्हणतो, अपरला डावी उजवीकडे घ्या म्हणतो, लेफ्टला वरती घ्यायचं, त्यानंतर अप्पर जो आहे तो डावीकडे घ्यायचा आहे, राईटला खाली घ्यायचं आहे, अप्परला उजवीकडे घ्यायचं आहे, लेफ्टला डाव खाली घ्यायचं आहे आणि अप्परला पुन्हा परत इकडं आपल्याला डावीकडे घ्यायचं आहे। तर याची पोझिशन आपण लक्षात घ्या, हे पोझिशननुसार आपण याला ठेवायचं आहे। आता हा नियम आपल्याला फॉलो करायचा आहे, राईटला वरती घ्यायचं, त्यानंतर अप्परला इकडं आपल्याला कुठं उजवीकडे घ्यायचं आहे, लेफ्टला आपल्याला वरती घ्यायचं आहे, अप्पर जो आहे तो डावीकडे घ्यायचा आहे, राईटला खाली घ्यायचं आहे, त्यानंतर अप्पर आपल्याला उजवीकडे घ्यायचा आहे आणि लेफ्ट जो आहे तो पुन्हा परत खाली घ्यायचा आहे, अप्पर आपल्याला काय करायचं आहे डावीकडे घ्यायचं, अशा पद्धतीने ह्यानं त्याची जागा फिक्स केलेली आहे। बघा ह्यानं जागा सोडलेली नाही, पण बाकीचे जागेवर आलेत का पाहिजे, तर हा पण नाही जागेवर, आता इकडं पण आपल्याला ह्यांची जागा परत एकदा आपल्याला हा फॉर्म्युला वापरायचा आहे। काय राईटला वरती घ्यायचं, राईटला वरती गेल्यानंतर अप्पर आपल्याला उजवीकडे वळवायचं आहे, लेफ्टला पण वरती घ्यायचं, त्यानंतर अप्पर जो आहे तो डावीकडे घ्यायचा आहे, राईटला आपल्याला खाली घ्यायचं आहे, त्यानंतर अप्पर जो आहे उजवीकडे घ्यायचा आहे आणि लेफ्टला आपल्याला खाली घ्यायचं आहे आणि अप्पर जो आहे तो शेवटी त्याच्या हा अप्पर शेवटचं जे आहे तो काय करायचं आहे आपल्याला डावीकडे घ्यायचं आहे। आता पहा त्याची पोझिशन म्हणजे त्या कॉर्नरने त्यांची पोझिशन घेतलेली आहे असं आपल्याला दिसते। आता पहा हे तर त्याच्या जागेवर आहे बरोबर, आपल्याला इथं रेड ब्ल्यू आणि येल्लो ती जागा आहे, इथं तर ते बरोबर कलरनुसार सुद्धा सेट झालेले आहेत या नियमाप्रमाणे, हा मात्र कलरनुसार सेट झालेला नाही पण त्यानं त्याची जागा घेतलेली आहे, हा पण कलरनुसार सेट झालेला आहे। आता कुठलाही या दोन्हीपैकी हे कलरनुसार सेट झालेले तो आपल्याला परत आता आपल्याला डाव्या साईडला ठेवायचा आहे आणि सर्वात फर्स्ट आपण जो आहे तो नियम आपण वापरला होता तो नियम आपल्याला या ठिकाणी फॉलो करायचा आहे। चार स्टेपचा नियम आहे तो, तो कुठला, हा नियम जो आहे एक नंबरचा जो नियम होता, राईटला खाली डाऊनला डावीकडे, राईटला वरती डाऊनला उजवीकडे, फक्त कधी हा जो सेट झाला असेल आणि हे जर सेट जरी झाले नसते पण त्यांच्या जागेवर मात्र येणार असते कुठल्या, जो आपण शेवटचा नियम वापरला त्या नियमाप्रमाणे। आता हे जे आहेत तर हे कॉर्नर जे आहेत आपल्याला, तर जे सेट झाला आहे तो आपल्याला डाव्या हाताला घ्या आणि फ्रंटला घ्या अशा पद्धतीनं, हा सेट झालेला नाही म्हणजे त्याची जागा घेतलेली त्यानं पण तो सेट झालेला नाही, कलरनुसार मॅच झालेला नाही। आता हा नियम वापरून आपल्याला त्याला मॅच करायचं, कसं, राईटला खाली घ्यायचं, डाऊनला डावीकडे, राईटला वरती, डाऊनला उजवीकडे। आता विचार केल्यानंतर हे खालचं पूर्ण विस्कटेल पण त्याच्याकडं आपल्याला पाहायचं नाही, तो बरोबर ॲटोमॅटिक शेवटी सेट होतो। पुन्हा परत एकदा आपल्याला त्याला राईटला हाच नियम वापरायचा, आला नाही ना तो मॅच झाला नाही म्हणून परत आपण इथं होता ना, तर परत आपल्याला हाच नियम वापरायचा, राईटला खाली घ्यायचा, डाऊनला डावीकडे, राईटला वरती, डाऊनला उजवीकडे, परत सेट झाला नाही, परत एकदा राईटला खाली घ्या, डाऊनला डावीकडे, राईटला वरती आणि डाऊनला उजवीकडे, यस बेटा आणखीन मॅच झाला नाही, परत एकदा राईटला, डाऊनला, राईटला आणि डाऊनला, अशा पद्धतीनं हे मॅच झालेलं दिसतं म्हणजे कलरनुसार मॅच झालेलं आहे, त्याच्यात त्यांनी जागा घेतलेली, परंतु खालचं आपल्याला या ठिकाणी विस्कटलेलं दिसते, त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही। आता हा मॅच झालेला तो आपल्याला फक्त एक घर पुढं नेऊन सोडायचा आहे, पुन्हा हा पण मॅच झालेला ऑलरेडी आहे त्याला पण एक घर पुढं नेऊन सोडायचं आहे। आता राहिलेला हा शेवटचा कॉर्नर जो आहे तो सेट करण्यासाठी परत हाच नियम वापरायचा, राईटला खाली घ्यायचा आहे आपल्याला, डाऊनला डावीकडे, राईटला वरती, डाऊनला उजवीकडे, राईटला खाली घ्यायचं आहे, डाऊनला आपल्याला डावीकडे घ्यायचं आहे, राईटला वरती घ्यायचं आणि डाऊनला आपल्याला काय करायचं आहे
उजवीकडे घ्यायचं, तर अशा पद्धतीनं हे मॅच झाले. आता हे मॅच झालेलं ते आपल्याला बरोबर त्यांच्या कलरनुसार सेट करायचे. बघा हा इथं आला, हा पूर्ण झाला, हा पूर्ण झाला पृष्ठ, हा पूर्ण झाला पृष्ठ, हा पूर्ण पृष्ठ झाला. खालचा तर ऑलरेडी आहे, वरचा पण ऑलरेडी आहे. अशा पद्धतीनं हा आपण क्यूब 3x3 क्यूब आपण या ठिकाणी सॉल्व करण्यासाठी हे नियम आपण वापरू शकतो. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल किंवा हा क्यूब कशा पद्धतीने सॉल्व करायचा याचे नियम जर तुम्हाला योग्य वाटले असतील तर या व्हिडिओला तुम्ही एक लाईक करा, तुमच्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, आणि आवडला असेल तर कॉमेंट्स द्या. काही तुमच्या प्रतिक्रिया असतील तर कॉमेंट्समध्ये नक्की कळवा. थँक्यू.